आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिनेंद्र सांगावे यांनी दाखवली चित्त थरारक प्रात्यक्षिके. MRF मोटोक्रॉस स्पर्धेसाठी करत आहे कसून सराव. अब्दुल्ला डेतीले जिनेंद्र किरण सांगावे यांनी लहान वयातच दुचाकी गाड्यांच्या मोटोक्रॉस स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे. MRF सुपर नॅशनल चॅम्पियनशिप 2019 साठी जिनेंद्र कसून सराव करीत आहे. त्यासाठी काही चित्त थरारक प्रात्यक्षिके जिनेंद्र याने दाखवली. महिला सहकारी सूतगिरणीच्या मैदानात प्रात्यक्षिके पार पडली. यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी खासदार आवाडे व मान्यवर उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्ला टेतीले जिनेंद्रला लहानपणापासूनच गाडी चालवण्याची हौस होती. चिकाटी आणि आवड यामुळे मोटोक्रॉस सारख्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जिनेंद्रने विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावून स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं आहे. 2018 साली 12 वर्षाखालील झालेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेमध्ये त्याने द्वितीय पारितोषिक पटकावलं. गोवा, बेंगलोर, पुणे, नाशिक, मुंबई, कोईमतूर, कोचीन, जयपूर अशा ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन केलं आहे. 2019 सालच्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेसाठी जिनेंद्र कसून सराव करीत असून नुकतेच इंदिरा महिला सुतगिरणीच्या मैदानात प्रात्यक्षिक सादर केलं. लहान वयातच जिनेंद्रचे जीवघेणे स्टंट व धाडस बघून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. घरची परिस्थिती बेताचीच आहे, चांगले ट्रेनर नाही किंवा चांगली गाडी नाही. लोक ट्रेनिंग घेतात तर गावातीलच मिस्त्री गाडी रिपेअर करतात. कर्तृत्व पाहून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी जिनेंद्रला सरावासाठी इंदिरा महिला सुतगिरणीच्या सरावासाठी ग्राउंड उपलब्ध करून दिला आहे. जिद्द व धाडस पाहून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकेल अशी आशा प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. अब्दुल्ला सारख्या छोट्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये जिनेंद्र हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोटोक्रॉस रेस मध्ये अतिशय उत्तम पद्धतीने आता कार्यरत आहे. स्वतःच खूप चांगलं कौशल्य तो सिद्ध केलेलं आहे. केवळ 4थी मध्ये असलेला हा 9 वर्षाचा जिनेंद्र यानं खूप चांगल्या देशातल्या चांगल्या रेसेसमध्ये भाग घेऊन मोटोक्रॉस रेसमध्ये बाईकमध्ये लहान मुलांच्या गटामध्ये
खूप चांगलं यश मिळवले. खरं म्हणजे ग्रामीण भागातला राहणारा हा छोटा खेळाडू, त्याला कशाची मदत नाही, चांगलं ट्रेनिंग नाही, चांगली बाईक नाही, अशा परिस्थितीमध्ये केवळ हाऊस आपल्याला काय तर चालवायला येते गाडी, मग ती पळवायची, मग चांगली आणून द्यायची. त्याचं हाऊस करायचं घरातील त्याच्या कुटुंबियांनी केलं, खास करून त्याच्या काकाने त्याची हाऊस केली आणि मग त्याला चांगल्या बाईक आणून द्यायचा प्रयत्न केला. तो ते बाईक लहान असतानाच तो गल्ली बोळातनं घेऊन फिरायचा, रस्त्यातनं गर्दीतनं फिरवायचा, खड्ड्यातनं घालायचा. मग घरातल्यांना वाटायला लागलं की काय करतो बघूया म्हणून त्याला चांगली बाईक आणून दिली, अधिक चांगलं करायला लागला. मग इंदिरा सुतगिरणीच्या ह्या प्रांगणामध्ये या जागेमध्ये या गिरणीच्या चेअरपर्सन किशोरी आवाडे यांनी इथं हे त्याला ग्राउंड तयार करून दिलं प्रॅक्टिससाठी. अतिशय उत्तम अशा पद्धतीचं तो यातलं स्वतःचं कौशल्य त्यानं सिद्ध केलेलं आहे. त्याला आंतरराष्ट्रीय कोच कोण नाही आहेत, त्याला कोच आहेत त्याचे घरचेच लोक सगळे त्याला शिकवतात. इथलाच गावातला एक मेकॅनिक त्याला पूर्णपणानं त्याची बाईक रिपेअरिंग करून देतात. खूप चांगलं लोकल सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला, ताकद दिली. त्यातनं तो एक उत्तम खेळाडू तयार झाला, बाळ खेळाडू म्हणून. 9 वर्षाचा हा जिनेंद्र हा महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर तो निश्चितपणानं प्रतिनिधित्व करेल आणि फार चांगलं यश आपल्या देशाला तो मिळवून देईल अशा पद्धतीची आम्हा सगळ्यांना खात्री आहे आणि तो विश्वास आहे. त्याला जे काय लागेल ते सहकार्य त्याचे घरचेही करायला लागलेत, आम्हीही करतो आहे. पण शासनानं सुद्धा अशा बालखेळाडूला प्रोत्साहन देण्याच्या संबंधी खास काय करता येईल ते बघायला पाहिजे. आमचा प्रयत्न आहे, आम्ही सगळेजण मिळून त्याला या कामात जे लागेल ते सहकार्य करायला लागलो आहे. त्याला पूर्ण ताकदीनं पूर्ण चांगल्या पद्धतीचं कोचिंग कसं मिळेल आणि तो या देशातला बाल खेळाडूमध्ये क्रमांक 1 खेळाडू म्हणून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व कसं करेल यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि तो करून दाखवेल हा विश्वास आम्हाला आहे, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मोटोक्रॉस रेसमध्ये लहान मुलांच्या बाईकच्या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या 2018 स्पर्धेमध्ये तो देशामध्ये क्रमांक 2 खेळाडू म्हणून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यानं यश मिळवलेलं आहे. खरं म्हणजे पहिला आणि दुसऱ्या रेसमध्ये फार कॉम्पिटिशन होती, तो पहिलाच येईल अशा पद्धतीची परिस्थिती होती, पण त्याला दुसरा क्रमांक मिळाला, आम्हाला त्यातही आनंद आहे. पण येणाऱ्या या मोटोक्रॉस 2019 100% तो पहिला क्रमांक मिळवेल हा विश्वास आम्हाला आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला. स्पर्धेत टिकायचं असेल तर सराव महत्त्वाचा असतो, यासाठी आवाडे कुटुंबियांनी आम्हाला विनामूल्य ग्राउंड उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल सांगावे कुटुंबियांनी कल्लापण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे यांचे आभार मानले. यावेळी उत्तम आवाडे, नगरसेवक सुनील पाटील, जे जे पाटील, दशरथ काळे, शिरगावे व मान्यवर उपस्थित होते. जिनेंद्रच्या या अपार कष्टामागे चुलते सागर सांगावे, तोबा मेस्त्री यांनी परिश्रम घेतलं. सागर शांतीनाथ सांगावे, माझा पुतण्या वर्ष 9 जो MRF सुपरक्रॉस चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धा करतो. आज आम्ही इंदिरा महिला सुतगिरणी या इथं आज एक आम्ही डेमो क्लास ठेवला होता. प्रकाश रावजी आवाडे साहेब, किशोरी वहिनी, कल्लापण्णा आवाडे दादा, सुनील पाटील साहेब, जे जे पाटील साहेब, दशरथ काळे सर, या सर्व प्रतिष्ठित लोकांच्यामध्ये जिनेंद्रनं त्यांचा खेळ प्रदर्शित आज केला होता आणि या खेळासाठी हे सर्वजण उपस्थित राहिल्यामुळं मी त्यांचा आभारी आहे. तर या ठिकाणी मोटोक्रॉससाठी या भागात ट्रॅक उपलब्ध नसताना माननीय प्रकाश रावजी आवाडे यांनी या मुलासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी या इथं ग्राउंड उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि इथून पुढेही त्यांनी 2019 आणि त्याच्या पुढील रेससाठी आवाडे कुटुंबियांनी आम्हाला मदत करण्याचं आश्वासन दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. महानगरी न्यूजसाठी अब्दुल्ला टून, संदीप इंगळे.